नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। कोरोना काळात गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे, त्यामुळे घरी पर्यावरणपूर्वक गणेश मूर्ती आणून घरीच उत्सव साजरा करावा लागणार आहे आणि गणरायाचं विसर्जन देखील घराजवळच करावं लागणार आहे। गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे। गणेश चतुर्थीपूर्वी एक किंवा दोन दिवस अगोदर गणेशमूर्ती घरी नेण्याची परंपरा यंदा खंडित झाली आहे। गणेशमूर्ती खरेदीसाठी गर्दी झाल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, यामुळे 8 दिवस आधीच चाकणमध्ये गणेशमूर्तींची विक्री करण्यात येत आहे। मात्र सध्या मूर्तींची विक्रीच होत नसल्याचं चाकणमधील विक्रेते सांगत आहे। 50% फरक मंडळाच्या वतीने यावर्षी आम्ही शाडू मातीच्या मूर्ती आणतो, पण यावर्षी खूप फरक आहे त्याच्यात। विक्री मी भावच कमी ठेवले आपण यावर्षी, जो आपण याचे 200 रुपये रेट कमी ठेवला। मूर्ती आपल्याकडं 400 रुपयापासून तर 4000 रुपयापर्यंत, कमीत कमी 200 रुपये। आता मूर्त्या आणल्यात, 500 मूर्त्या आणल्यात आणि 150-200 गेल्यात मूर्त्या। यावर्षी या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं बिलकुलच गिराईक नाही आहे। गेल्या वर्षीचा स्टॉक पडलेला आहे, यावर्षी माल भरलेला आहे, बिलकुल गिराईक नाही आहे। आणि गिराईक नसल्यामुळे दिवसभर असं बसून राहावं लागतं, त्याला पर्याय काय शोधावा, हा माल कसा खपवा, हाच विचार चाललेला आहे मोठा। सांगितल्याप्रमाणे की तुम्ही गर्दी करू नका, गर्दी टाळा, तर यासाठी अगोदर तुम्ही दुकानं लावा किंवा तुमचं काय असेल, गणपती म्हणा किंवा डेकोरेशन म्हणा, शेवटी जी गर्दी होणार आहे ती जी पहिल्यापासून सुरुवातीपासून जी गर्दी व्हायची, तर ती गर्दी टाळावी म्हणूनसाठी आम्ही 8-10 दिवस झालं कंटिन्यू दुकान लावण्याचा प्रयत्न केला आहे। पण जे व्हायचं ते होणारच असं वाटतंय आता, कारण का ते सालावाप्रमाणे लोकांना माहिती होऊन गेलेलं आहे की गणपतीच्या अगोदर 1-2 दिवस आपलं गर्दी करायची आणि माल घ्यायचा। तर त्यासाठी आम्ही शासनाने सांगितल्याप्रमाणे लवकर दुकान लावलंय, पण अजूनपर्यंत तरी कोणी विचारायला आलं नाही की तुम्ही का दुकान लावलंय म्हणून। इथपर्यंत हा प्रश्न पडलाय मोठा। आता शेवटी काय होईल ते होईल, आता गर्दी कशी टाळायची हे शासनाने विचार करावा। आता आम्ही तर आमच्या परीने प्रयत्न करतोय जे अवघड आहे। गिराईक अजून स्टॉलवरची फिरकत नाही आहे, कोरोनामुळे प्रॉब्लेमॅटिक कंडिशनमध्ये आहे, प्रशासनाचं सहकार्य लाभत आहे, पुन्हा फक्त गिराईकाचं सहकार्य लाभावं एवढीच विनंती आहे। बाकी जवळ 600-650 मूर्त्या आणल्यात, त्यापैकी फक्त आत्ताची 50 मूर्त्या कपलेल्या आहेत, अजून 4 दिवस बाकी आणि 4 दिवसामध्ये एवढं पूर्ण कपणं आमच्याकडे मोठं आव्हान आहे। गेल्या होत्या त्यामानाने ह्यावर्षी खूप मूर्त्या कमी गेलेल्या आहेत, मूर्त्या बुकिंग होत्यात पण कमी प्रमाणात, सध्या मागच्या वर्षी ज्या प्रमाणात झाल्या होत्या त्या प्रमाणात मूर्त्या बुकिंग ह्यावर्षी नाही झाल्या। दरवर्षी 1000-1200 मूर्त्या 280 मूर्त्या
प्रतिनिधी प्रणव दुधवडे, पुणे लाइव न्यूज, चाकण। निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाइव या मराठी चॅनल वरून। यासाठी आमच्या पुणे लाइव या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाइव परिवाराचा हिस्सा बना। धन्यवाद।